लॉकडाऊनमुळे बाहेरचे पदार्थ खाणं तर बंदच झालं आहे, पण आपण जर बाहेरचे पदार्थ घरच्या घरी बनवले तर त्याची चव तर अप्रतिम होते आणि खायला देखील खूप मज्जा येते. नमस्कार, मराठी चव या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण खूप झटपट आणि अतिशय टेस्टी असे पॉपकॉर्न घरच्या घरी कसे बनवायचे हे पाहूयात. त्यासाठी मी या ठिकाणी काही मक्याचे दाणे घेतले आहेत. अशा पद्धतीची मका तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल. आपल्याला एक वाटी मकादाणे वापरायचे, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल वापरायचं आहे. आपण हे पॉपकॉर्न कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे आपल्याला कुकर गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घेतलेलं सर्व तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण घेतलेले मकादाणे घालूयात आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घालूयात. पॉपकॉर्न बनवण्यासाठी थोडंसं जास्तीचंच मीठ घालायचं, कारण पॉपकॉर्न फुलल्यानंतर त्या सर्व पॉपकॉर्नला व्यवस्थित असं मीठ लागलं जातं. आपण फुल गॅसवरती हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनिटे आपण एकसारखं हलवून घेतल्यानंतर ते मकादाणे थोडेसे गरम होतात आणि ते फुटायला सुरुवात होतात. आपण 1 मिनिटे फुल गॅसवरती मकादाणे हलवून घेतल्यानंतर त्याची साईज थोडीशी मोठी होते आणि एकदा का मकादाणे फुलले की त्यापासून पॉपकॉर्न व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारचे मकादाणे फुटायला सुरुवात झाली की यावरती झाकण ठेवायचं, कारण आपले पॉपकॉर्न सगळीकडे पसरू शकतात. मी तुम्हाला थोडंसं झाकण उघडून दाखवते, तुम्ही बघू शकताय. खूप झटपट असे मक्यापासून पॉपकॉर्न तयार झालेत आणि या ठिकाणी आपलं 1 मिनिटे आपण मंदाचेवर हे पॉपकॉर्न ठेवल्यानंतर आपला अर्धा कुकर तर भरलायच. पॉपकॉर्न तयार व्हायला सुरुवात झाली की गॅस मंदाचेवर करायचा, कारण तयार झालेले पॉपकॉर्न जळू शकतात. तुम्ही पाहू शकता आपण मंदाचेवर हे पॉपकॉर्न तयार करतोय आणि खाली काही मकादाणे काही फुटायचे देखील राहिलेत. आपण परत एकदा यावरती झाकण ठेवूयात आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला कुकर पूर्णपणे फुल भरलेला आहे. काही मकादाणे शिल्लक असतील म्हणून आपण कुकर थोडासा हलवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आपण फक्त 10 मिनिटांमध्ये एक वाटी मकादाण्यांपासून एक पूर्णपणे कुकर फुल भरला एवढे पॉपकॉर्न तयार केले. आपण परत एकदा यावरती झाकण ठेवूयात आणि या इथे आपले सर्व पॉपकॉर्न तयार करून झालेत. आपण हे सर्व पॉपकॉर्न ताटामध्ये काढूयात. एक ताट पूर्णपणे फुल भरलं आहे, एवढे पॉपकॉर्न आपण एक वाटी मक्यादाण्यांपासून बनवलेत. ज्याप्रमाणे विकतचे पॉपकॉर्न भेटतात त्याचप्रमाणे अतिशय कुरकुरीत असे हे पॉपकॉर्न झाले आणि प्रत्येक दाणा न दाणा हा व्यवस्थित असा फुललेला आहे. अशा पद्धतीचे झटपट पॉपकॉर्न तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवलेले पॉपकॉर्न कसे झाले ह्या मला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.